संगमनेर तालुक्यातील पठार भागात कोरोना रुग्णांच्या संख्येचा वाढता आलेख लक्षात घेता आज प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी साकूर पठार भागातील ग्रामपंचायतींना भेट देऊन कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली। यावेळी संगमनेर तालुका आरोग्य अधिकारी घोलप सर, चन्नापुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आशा सेविका, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व प्रशासकीय स्टाफ उपस्थित होता। साकूर पठार भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, याच विषयी आढावा बैठक घेण्यासाठी प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी मांडवा बुद्रुक ग्रामपंचायतीला भेट देत स्थानिक प्रशासनाबरोबर आढावा बैठक घेतली व पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितले की कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अनेक रुग्णांना पॉझिटिव्ह करत आहेत, त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येचा पठार भागात आलेख वाढताना दिसत आहे। हा आलेख नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेत कडकडीत जनता कर्फ्यूचे पालन करावे। ज्याप्रमाणे मागील आठवड्यामध्ये साकूर पठार भागात माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जनता कर्फ्यूच्या माध्यमातून बंद ठेवला होता, परिणामी साकूर पठार भागात वाढणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती, परंतु मांडवे बुद्रुक, बिरेवाडी, जांभूत, पिंपळगाव ग्रामपंचायत भागामध्ये कोरोना पेशंट वाढत आहे। त्यांना नियंत्रित करण्यासाठी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, तेव्हा कोरोना पेशंटचा आलेख थांबेल, असे माननीय प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले। पेशंट पॉझिटिव्ह येतो त्याच्या संपर्कात आलेले जेवढे काही हाय रिस्क लो रिस्क असतील आपण त्यांचा सगळ्यांचा आपण शोध घेतो, सगळ्यांचे आपण टेस्ट करतो, टेस्ट मधून मग परत पेशंट पॉझिटिव्ह येतात, जे पॉझिटिव्ह येतील परत त्यांचे अजून परत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून आपण परत त्यांच्या संपर्कातल्या सगळ्यांच्या टेस्ट आपण करत असतो, त्यामुळे हे एक वर्तुळच असतंय की एक पॉझिटिव्ह आलं की त्याच्या मागे बाकीचे संपर्कातले आलेले सगळे ते येत जात आहेत। आता जिथे जिथे आपण नियमांचं कठोरपणे पालन करायला सुरू केलं तिथं रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरू झाली। जसं आपण सापूरचं बघितलं फार आपले 150-200 तिथं रुग्णांची संख्या गेली होती, परंतु तिथल्या लोकांनी सोय उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन केलं, तपासण्या केल्या, तर तिथं आज रुग्णांची संख्या कमी झालेली आहे। त्याचप्रमाणे आता मांडव्याच्या यांनी देखील आता इथं 18 तारखेपासून लॉकडाऊन सुरू केलेलं आहे आणि सोबतच लॉकडाऊनच्या सोबत आपलं जे काही टेस्टिंग आहे घरोघर जाऊन तपासण्या करणं, लक्षणं असणाऱ्या लोकांच्या तपासण्या करणं, याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आपण चाचण्या वाढवतो त्यावेळेस रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल, पण नंतर ते 10-15 दिवसानंतर रुग्णांची संख्या कमी व्हायला ती दिसायला लागेल आपल्याला। म्हणजे आता आपण एकदा जर घरोघर जाऊन चाचण्या करायला सुरू केल्या तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पेशंटची संख्या वाढलेली दिसेल, कारण जे कोणी आता घरात थांबलेले रुग्ण आहेत तर ते किमान आपल्या रेकॉर्डवर येतील, त्यांची ट्रीटमेंट होईल आणि त्याच्या पुढे मग नंतर रुग्णसंख्या कमी व्हायला सुरू होईल। यावेळी प्रांताधिकारी यांच्या समवेत तालुका आरोग्य अधिकारी घोलप हे उपस्थित होते। त्यांनी आज मांडवे बुद्रुक, बिरेवाडी, पिंपळगाव, डेपा अनेक ठिकाणी भेटी देऊन कोरोना कसा नियंत्रित केला जाईल याविषयी आढावा बैठक घेतली व आवश्यक सूचना केल्या। विजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे, साकूर।